मुंबई गोवा महामार्गाच्या कामाने मला खूप त्रास दिला, खूप शिव्या खाल्ल्या, परंतु येत्या वर्षभरात मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल, असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. रस्त्याचे काम रखडल्याबद्दल त्यांनी कोकणवासियांची दिलगिरी व्यक्त केली. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते कासू रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ तसेच तीन महामार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकणात रस्ते करताना भूसंपादनाची मोठी अडचण आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या 11 टप्प्यात होत असून त्यावर 18,000 कोटी रुपये खर्च होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, रवींद्र चव्हाण, अनिकेत तटकरे, रवींद्र पाटील यावेळी उपस्थित होते. किला, पद्मदुर्गा फोर्ट, श्रीवर्धन और दिवेघर समुद्री बीच को भी बेहतर कनेक्टिविटी प्रदान होगी. इसी के साथ ही 430 करोड़ रुपए मूल्य तथा 42.30 किलोमीटर लंबाई वाली सड़क परियोजना का भूमि पूजन समारोह श्री नितिन गडकरी जी के हाथों. एक वर्षाच्या आत मुंबई गोवा या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास तुम्हाला देतो. मला कल्पना आहे की तुम्हाला याचा त्रास होतो, पण 100% शिव्या मला देऊ नका. काही शिव्या त्यावेळच्या अनेक लोकांकडे ट्रान्सफर करा आणि उरलेला 25-30% मला द्या, तर त्या जस्टिफाय होतील. खरं म्हणजे